प्रत्येक वनस्पतीचा दिसेल त्या वनस्पतीचा अभ्यास करा आणि मला गुरुदक्षिणा काय हवी आहे की अशी एक वनस्पती माझ्याकडे आणून द्यायची अशी एक वनस्पती की त्या वनस्पतीचा उपयोग काहीच नाही मानवाला त्याचा उपयोग काहीच नाही आणि जर काही फायद्याचे विषय निघाले आणि काही जर गुणधर्म निघाले तर ते एका पुस्तकामध्ये लिहून ठेवा दोनच गोष्टी करायच्या मानव जातीच्या उपयोगासाठी काही ना काहीतरी त्या वनस्पतीमध्ये आहे आणि मग तो प्रत्येक याच्यामध्ये ही वनस्पती आहे याचे गुणधर्म हे आहेत आणि मानव जातीला याचा असा असा उपयोग होऊ शकतो आणि पूर्ण सृष्टी फिरून झाली आणि गुरुकडे ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गुरुजी मला या सृष्टीमध्ये एकही वनस्पती अशी सापडली नाही त्याच्यामुळे या सर्व महापुरुषांच्या विचारसरणीमध्ये फारसा फरक नाही फारसा फरक नाही. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 ला सर्वांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. ऍक्च्युअली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचा मुद्दा हा मूलभूत हक्कामध्ये टाकायचा होता पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या विषयाविषयी फार मोठा विरोध झाला आणि नंतर हे दिशानिर्देशक तत्व जी आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये हा मुद्दा टाकावा लागला. आता घटनेच्या 12व्या कलमाच्या पुढे ते 35 कलमापर्यंत फंडामेंटल राईट्स आहेत आणि 36व्या कलमापासून ते 52व्या कलमापर्यंत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. आता याची सुरुवातच 36व्या कलमापासून झालं आणि तो 36चा आकडा हा बाधित झाला. तर सर्वात महत्वाचे जे अंग आहेत ही सर्वात महत्वाची अंग ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहेत. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा एक तोटा आहे हे दिशानिर्देशक तत्व आहेत. एखाद्याने विचारलं की महाविहार दाभाड कुठे आहे मी असं सांगतो या दिशेनं तुम्ही असं असं जा हे झालं दिशानिर्देशक. पण त्या व्यक्तीनं ते फॉलो करायचं की नाही त्याच दिशेनं जायचं की नाही हे त्यानं ठरवायचं आहे. त्याच्यावर बंधन आहे का मी सांगितलेल्याच दिशेनं जायचं असं कुठेही नाही. त्यामुळं ही दिशानिर्देशक तत्व ही अंमलात आणावी याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना या दिशानिर्देशक तत्वातली सगळी कलम जवळपास ही मूलभूत तत्वामध्ये टाकायची होती पण ते त्यांना काही कारणात्व आता ती कारण तुम्हाला माहिती आहेत त्यांना ती शक्य झाली नाही. त्याच्यातलं 45वं कलम हे मूलभूत शिक्षणाच्यासाठी होतं जे आजपर्यंत झालं नाही. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की ही मुलं या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे आणि मुलांचा विकास सगळ्यात जास्त विकास हा पहिल्या 6 वर्षामध्ये होतो. आज पूर्ण जगातल्या मानसोपचार तज्ज्ञांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की मुलांचा विकास बुद्धीचा विकास हा पहिल्या 6 वर्षामध्ये होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मुलाच्या 0 ते 14 वर्षापर्यंतचा शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे आणि आपल्या देशाच्या बजेटचा कमीत कमी 6% हे बजेट हे शिक्षणावर खर्च झालं पाहिजे. आता तुम्हाला बाहेर देशाचं बजेट सांगतो. अमेरिकेमधलं गेल्या वर्षीचं जे बजेट आहे त्यांच्या बजेटच्या 15.5% शिक्षणावर खर्च करतात. जपान जो देश आहे हा जपान देश त्यांच्या बजेटच्या 21% खर्च करतात. अगोदर तो 16% होता पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की हा बजेट कमी पडत आहे त्यावेळेस त्यांनी तो वाढवून 21% केला. आता आपलं बजेट मागच्या याला सादर झालं शिक्षणावरचा खर्च किती आहे बघितला आपण किती टक्के आहे 2.6 अगोदर 2.5 होता. बाबासाहेब आंबेडकर 1950 ला असं सांगतात की 6% ठेवा. अजूनही आपण त्याच्यातल्या पहिल्या पायरीपर्यंत गेलो नाही. कोण गेलं पहिल्या पायरीपर्यंत
राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं आणि त्यांचं संस्थान किती मोठं होतं, त्यांचं संस्थान हे कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूची काही गाव, फार झालं तर दीड जिल्ह्याचं संस्थान होतं। या दीड जिल्ह्याच्या संस्थानाला शाहू महाराजांनी शिक्षणाच्या खर्चासाठी 2 लाख रुपयाची तरतूद त्या काळात केली होती, 2 लाख रुपयाची। आता 2 लाख रुपये आपल्याला आज काही वाटत नाही, पण तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगतो की त्यावेळेस एक मुंबई प्रांत होता, मुंबई प्रांत म्हणजे खूप मोठा प्रांत होता, मुंबई प्रांत, मुंबई प्रांतामध्ये आताचं पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, गुजरात, राजस्थानचा काही भाग, सिंध भाग आणि पाकिस्तानचा भाग, हे सगळं या पश्चिम विभागामध्ये यायचं, मुंबई विभागामध्ये। या मुंबई इलाख्याचा ज्या वर्षी शाहू महाराजांनी हे बजेट ठेवलं त्या वर्षीचा खर्च 46,000 रुपये, एका जिल्ह्याचा खर्च राजर्षी शाहू महाराज 2 लाखाच्या वर ठेवतात आणि मुंबई प्रांताचा खर्च 46,000 असतो। फक्त राजर्षी शाहू महाराज आहेत की ज्यांनी शिक्षणाला पूरक अनुदान उपलब्ध केलं, जे की पूर्णतः राजा नव्हते, असं असताना सुद्धा त्यांनी या शिक्षणाकडं इतकं सारं लक्ष दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते 45व्या कलमाच्या यावर संसदेमध्ये अनेक वर्ष चर्चा झाल्या, मी अनेक चर्चा लाईव्ह ऐकलेल्या आहेत। आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट हे होती की ज्यावेळेस मूलभूत शिक्षणाचा खर्च ज्यावेळेस संसदेमध्ये मांडला जात होता 98 ला, त्यावेळेस संसदेतल्या काही खासदारांनी अशी मांडणी केली की ठीक आहे, म्हणजे सर्वांना शिक्षणाचा अधिकार देणं ठीक आहे, पण शिक्षण म्हणजे कसं द्यायचं बाबा, शिक्षणाचं स्वरूप म्हणजे शाळा, शाळेमधले हॉल, तिथे एक शिक्षक शिकवतो, कॉलेजेस, हे म्हणजे शिक्षक शिक्षण का? तर शिक्षणाचं स्वरूप सुद्धा बदललं पाहिजे, म्हणजे हे बंदिस्त शिक्षण किंवा बंदिस्त शिक्षणाच्या बाहेरचं शिक्षण। आता याच्यामध्ये हे सांगतो की जो बोलणारा होता त्याचा मुलगा एसी शाळेच्या खाली तो जात नसेल, ज्या शाळेमध्ये एसी असेल त्याच शाळेमध्ये त्याच्या मुलाला तो मुलगा आपल्या याला बाहेरच्या याला पाठवेल का? पण ज्या वेळेस इथल्या बहुजन समाजाच्या मुलांचा प्रश्न याचा हे येतो त्यावेळेस असे विचार समोर येतात। आणि अखेरीस 0 ते 6 हा घटक सोडला आणि 7 पासून ते 14 पर्यंत याला मूलभूत हक्क शिक्षणाला केला आणि त्याच्यामध्ये 21A हे कलम जोडलं, 21A हे कलम, आणि प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं। त्याची अंमलबजावणी पूर्णतः झाली नाही, पण शिक्षण सक्तीचं केलं। त्याच्यानंतर दिशानिर्देशक तत्वाच्या याच्यामध्ये 43व्या कलमामध्ये असं बाबासाहेब म्हणतात, सॉरी मुलांच्या विषयीच्या 47व्या कलमामध्ये असं सांगतात की मुलांचा शारीरिक बौद्धिक विकास होण्याच्या साठी त्यांना शासनाने पोषक आहार द्यावा, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूलभूत हक्क हवा होता, पण तो होऊ शकला नाही। पण आज त्याची पार्शली अंमलबजावणी आपण शाळेमध्ये बघतो, आजचा तुम्हाला पोषक आहार तुम्हाला हे सांग। आज भारत देशामध्ये घडत असलेली प्रत्येक घटना ही या संविधानाच्या चौकटीच्या याच्यावर हे होतं। आता काल परवा आपल्याला 370व्या कलमावर आपल्या याला हे केलं, 370व कलम। आता हे 370व कलम जम्मू काश्मीरच्या याच्याविषयी होतं आणि त्यावेळेस टीव्हीमध्ये लोकांमध्ये अनेक चर्चा अशा फिरू घेत होते आणि लोकांनी जे 370व्या कलमाच्या विषयी जे सांगितलं त्याच्याविषयी अज्ञान बघून फार मोठं खेळ वाटलं, कुणी काहीही सांगायलं त्याच्यामध्ये, पण
पण हे जे 370वा कलम होतं, या 370व्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतः विरोध होता. आणि ज्यांची नावं आज समोर येत आहेत ती सर्व माणसं त्यावेळेस संसदेच्या सदनामध्ये उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळेस विरोध केला, त्यांनी समर्थन केलं. आणि ज्या व्यक्तीनं विरोध केला त्याविषयी आपण हे करतो. हे 370वा आता हा जो आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये वैचारिक दुफळी मिळवण्याचा हे मुसलमानांच्यासाठी आहे, हे त्या जम्मू काश्मीरसाठी आहे, हा वेगवेगळ्या याच्यासाठी आहे, ते 370वा कलम झालं. 371वा कलम काय? 371वा कलम हे महाराष्ट्राविषयी, कारण आपण कधी हे केलं नाही ना, आपल्याला कोणी सांगितलं नाही. 371वा कलम हे महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्र आणि गुजरात हे ज्यावेळेस वेगवेगळे झाले त्यावेळेस 370वा कलम या दोन राज्यासाठी लागू झालंय की महाराष्ट्रामध्ये सामील होत असलेला विदर्भ आणि मराठवाडा याचा अनुशेष भरून काढण्याच्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना पुढे करण्यात यावी याची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला केली. वैधानिक विकास मंडळ केव्हा स्थापन झाली? 94-95च्या नंतर, विद्यापीठाच्या नंतर झाले, आहे ना? बाबासाहेबांनी 1950ला सांगितलं. गुजरात मधला जो सौराष्ट्र जो प्रांत आहे या सौराष्ट्र प्रांताच्या साठी वैधानिक विकास मंडळाची नेमणूक तिथे करावी, त्याच्यासाठी 371वा कलम आहे. 371वा ब कलम आहे, हे ब कलम आसामसाठी आहे. 371वा कलम क साठी आहे, ते सिक्कीमसाठी आहे, नागालँडसाठी आहे, मेघालयसाठी आहे, अशी वेगवेगळ्या राज्यांसाठी त्या काळात. नुसतं 370वा एका जम्मू काश्मीरसाठीच नाही तर अनेक कलम ही बाबासाहेबांनी टाकली. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मूलभूत तत्वांमधला, मूलभूत हक्कांमधला मी 32व्या कलमाविषयी बोलणार आहे. 32व्या कलमाच्या विषयी काय सांगितलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः असं म्हणतात की घटनेचा आत्मा जर कुठल्या याच्यामध्ये असेल तर बाबासाहेबांच्या मते तो या 32व्या कलमामध्ये आहे. 32-2 हे 32-2 कलम काय आहे? तर आपल्यापैकी जयभीम पिक्चर किती जणांनी बघितला? जयभीम पिक्चर, हा जयभीम पिक्चर तामिळी पिक्चर आहे, तो ऍक्च्युअली हिंदीमध्ये डब झालेला आहे. हा जयभीम पिक्चर बाबासाहेबांच्या 32-2 कलमावर आधारित आहे. त्याच्यामध्ये ती ऍक्च्युअली घडलेली सत्य घटना आहे. तिथले जे वकील आहेत चंद्रू म्हणून, त्या वकिलांनी ती केस, तिथल्या ट्राईबची केस लढलेली आहे. आणि त्या तुम्ही पिक्चर तो जर बघितला तर त्या पिक्चरमध्ये वेळोवेळी एक शब्द येतो, हिबियस कार्पस. मी ही याचिका हिबियस कार्पस थ्रू मांडत आहे. हिबियस कार्पस हा जो हक्क बाबासाहेबांनी दिलेला आहे हा हक्क 32व्या कलमामध्ये दिलेला आहे. 32-2 32-1 कलम या कायद्याच्या विषयी लिहिलेला आहे आणि 32-2 त्याच्यामध्ये हिबियस कार्पस आहे, मँडामस आहे, को वॉरंटो आहे, प्रोहिबिशन आहे आणि सर्टिओरेटरी म्हणून एक 5 याची हे आहेत. याच्यामधलं हिबियस कार्पस जे आहे, प्रोहिबिशन आहे, को वॉरंटो आहे, म्हणजे एखाद्या लोअर कोर्टाने जर एखादा जर निर्णय दिला तर त्याच्याविषयी अधिकार पृच्छा करण्याची हक्क सुप्रीम कोर्टाला आहे. आणि हा जो हिबियस कार्पस जो आहे, हिबियस कार्पस जर एखाद्या व्यक्तीला जर पोलिसांनी डिटेन केलं असेल तर त्याला का अटक करण्यात आली, त्याला स्थानबद्ध का करण्यात आलं, यासाठी जवळच्या न्यायालयामध्ये त्याला 24 तास ते 48 तासाच्या आत उभं करणं गरजेचं आहे. त्याचा मराठी अर्थ आम्ही प्रेत देतो असं होतो, हिबियस कार्पस. आणि तो पिक्चर पूर्ण त्या याच्यावरही आहे. आता या कलमाचं हे काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इतकं काही देऊन गेले या जनतेला,
की आमची जनता बाबासाहेब आंबेडकर असतानाही झोपलेलीच होती आणि बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतरही झोपलेलीच आहे. या कलमाचं महत्व काय आहे? या कलमाचं महत्व ज्यावेळेस भारत देश आपल्या देशापासून वेगळा झाला, भारत देशामधून पाकिस्तान हा वेगळा झाला, त्यावेळेस पाकिस्तानमध्ये वेगवेगळी सरकारं आली, कधी सैन्य सरकार आली आणि कधी लोकशाहीची सरकार आली. आणि बेनझीर भुट्टोचे वडील जुल्फिकार खान अली भुट्टो हे ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस तिथल्या एका सैन्य शासकानं, जियाउल हक त्यांचं नाव होतं, या जियाउल हक यांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर केस चालवली, देशद्रोहाच्या खटल्याखाली त्यांना फाशी दिली 4 एप्रिल 1979 ला. तर हा जो पूर्ण खटला जो चालू होता, तर त्यावेळेस हा जुल्फिकार खान अली भुट्टोंना, त्यांची मुलगी जी आहे बेनझीर भुट्टो, ही बेनझीर भुट्टो त्यांना भेटायला जाते आणि भेटायला गेल्याच्या नंतर तिनं आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे तिच्या पुस्तकामध्ये, ज्यावेळेस ती भेटायला जाते त्यावेळेस जुल्फिकार खान अली भुट्टो जे तिचे वडील आहे, जे कधी राष्ट्राध्यक्ष होते, हे बेनझीर भुट्टोला असं विचारतात की मला माझ्या मृत्यूचं भय नाही, पण मला एका गोष्टीचं दुःख असं वाटतं की मी कोणत्या कारणासाठी मला फाशी देण्यात येत आहे हे कारणच मला अजून सांगितलेलं नाही. आणि जुल्फिकार खान अली भुट्टो असं म्हणतात, बेनझीर भुट्टोनं ते लिहून ठेवलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महारत्न हा आमच्या देशामध्ये महापुरुष जन्माला आला नाही, हे आमच्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष आमच्या देशामध्ये जर जन्माला आला असता तर आज मला माझं म्हणणं मांडण्याची संधी मला मिळाली असती, आज माझ्यावर आरोप कोणते आहेत हे मला सांगितलं असतं आणि आरोपावर उत्तर देण्याच्यासाठी मला संधी दिली असती, आज भारतामधली कुठलीही छोट्यातल्या छोटी कारवाई असो आणि कितल्याही मोठ्यात मोठी असो, आपण नौकरदार असाल कुठल्याही याच्यामध्ये जर शोकॉज नोटीस जर असेल, या शोकॉजचं एक हेच असतं शोकॉज नोटीसीच की असं असं घडलेलं आहे याच्यावर तुमचं म्हणणं काय, प्रत्येक लेवलला तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार जो मांडलेला आहे या 32-2 कलमाद्वारे आपल्याला मिळालेला आहे. आणि हा 32-2 कलमाचा जो हे आहे तो पाकिस्तानमध्ये नाही, तो पाकिस्तानमध्ये नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानचे जुल्फिकार खान अली भुट्टो अतिशय उद्वेगाने असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष या देशात जन्माला आला नाही, ह्या या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि आमचं दुर्दैव काय की आमच्या देशामध्ये हा महापुरुष आला, आमची अवस्था काय झाली? मी अगोदरच म्हटलं की आमचा समाज झोपलेला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या उशाखाली इतकं काही ठेवून निघून गेले, ते इतक्या काही सेवा सवलती ठेवून गेल्या, इतके हक्क आणि अधिकार ठेवून गेले की आमच्या झोपलेल्या समाजाला त्याच्याकडे बघण्याची वेळ सुद्धा झाली नाही. ज्यावेळेस ते हक्क हिरावून घेण्यात आले त्यावेळेस त्याला समजलं, अरे हे आपला अधिकार होता का, अरे आपल्याकडे ही मांडण्याची हे होते का, हे त्यावेळेस त्याला समजण्यात आलं. आपली अवस्था कशी झाली माहिती आहे का? एक उदाहरण सांगतो की एक व्यक्ती जहाजानं एका होडीवर जात होता आणि मासेमारी करून येत असताना त्या होडीच्या याच्यावरून अंधार झाला, त्याच्यामुळे त्याने सांगितलं की आता प्रवास आपण मुक्काम या समुद्रातच करूयात. पूर्ण आजूबाजूला काळस, पूर्णपणे तो समुद्र, कुठूनही उजेड नाही आणि त्या अंधारामध्ये तो सागराचा जो आवाज आहे तो त्याला अशी डिस्टर्ब करतो. आणि मग काय करायचं रात्रभर याच्यासाठी काय होतं की त्या याच्यामध्ये एक थैली असते आपल्या त्याच्या पायाला एक थैली लागते आणि त्या थैलीमध्ये तो असं चाचपून बघतो तर त्याच्यामध्ये अनेक खडे असतात. आणि मग तो काय करतो की एक खडा उचलतो
समुद्रामध्ये टाकतो. त्या समुद्रामध्ये टाकलं की तितकाच एक छोटासा आवाज येतो त्या याचा, आणि तो आवाज त्याला सुखावा वाटतो. तो आवाज त्याला सुखावा वाटतो. दुसरा खडा टाकतो, अजून सुखा वाटतो. एक 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 खडा टाकत असतो आणि पूर्ण रात्र तो किल करतो. आणि सूर्याचा पहिला प्रकाशाचा किरण एक लास्ट खडा तो उचलतो आणि तो टाकायचा की त्या सूर्याचा प्रकाशाचं किरण त्या खड्यावर पडतं आणि तो खडा चमकतो. तेव्हा त्याच्या लक्षात होतो की रात्रभर जे आपण फेकत होतो ते हिरे होते पण वेळ निघून गेलेली असते. वेळ निघून गेलेली असते. तीच आपली अवस्था आपल्या समाजाची होऊ नये, ती आपल्या पुरोगामी चळवळीची अवस्था होऊ नये. त्याच्यामुळे आपण संविधान हे शिकलं पाहिजे. एक फार मोठे विचारवंत आहेत, अर्नेस्ट बार्कर नावाचे त्यांचे विचारवंत आहेत, घटनातज्ञ आहेत. ते असं म्हणतात की एव्हरी पर्सन शुड बी टॉट इन द स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. एव्हरी पर्सन शुड बी टॉट इन द स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. प्रत्येकाने या याच्यावर वाचायला पाहिजे, बोलायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या घटनेच्यावर अनेक बोट उचलणारी लोक आहेत. त्याही या काळात होती आणि आजही आहेत, अजून तर ती वाढत आहेत. पण त्याला समर्पक उत्तर देणारी जी माणसं आहेत ती मात्र कमी पडत आहे. मग कुणी काय म्हणतं की ही घटना मागे एक आम्ही एका युट्यूबवर बघितलं. एक फार मोठा नेहमी टी व्हीवर बोलणारा जो व्यक्ती होता त्याने सांगितलं की या जगातलं पहिलं कटपेस्ट आहे हे संविधान म्हणजे. कुणी काय म्हणतं की हे निव्वळ टाइम किल करणारं एक मोठं पुस्तक आहे की ज्याला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्याला एक हे सांगितलेलं आहे की घटना इतकी मोठी का हे केलेली आहे, कारण हजारो वर्षापासून बुद्धाच्या काळाच्या नंतर गणराज्य व्यवस्थेची सवय इथल्या लोकांना नाही. तेव्हा ही एवढी विस्तृत घटना लिहिणं हे कर्मप्राप्त आहे. अमेरिकेची घटना ही फक्त 7 कलमाची आहे पण त्याला सुद्धा वेळ लागलेला आहे. कॅनडाची घटना 147 कलमाची आहे पण त्यालाही 8 महिने लागलेले आहेत. ऑस्ट्रेलियाची घटना ही छोटीच आहे आपल्या याच्यामध्ये पण तिला 7.5 वर्ष लागलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेची त्या काळातली घटना ही भारतापेक्षा छोटी आहे पण त्याला 11 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आणि पहिली जी घटनेचा जो पहिला मसुदा होता तो 315 कलमाचा होता, दुसरा मसुदा होता तो 368 कलमाचा होता आणि फायनल जो होता तो 395 कलमाचा 8 परिशिष्टाचा होता. आता ती 8 परिशिष्ट 12 परिशिष्टाची झालेली आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक याचा अभ्यास त्यांनी व्यवस्थित करून कुणाच्या याच्यामध्ये काय हे केलेलं आहे ते पूर्णपणे त्यांनी हे केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रत्येक याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना 124वा कलम, सुप्रीम कोर्टाची स्थापना कशी करावी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ही जी लोकशाहीचा खांब किती स्वतंत्र असावा याच्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. अर्थविधेयक म्हणजे कोणते, राज्यपाल जे महाराष्ट्रामध्ये आता हे झाले त्यांचे 163वा आणि 164वा कलम त्यांच्या अधिकाराचं होतं, त्याच्याविषयी काय. आणि सर्वात जास्त टीका जी होते ती टीका 356व्या कलमावर होते. 356व्या कलमाचं काय की राज्य सरकार बरखास्त करणे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती समोरच्या दिलेल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी 356व्या कलमाचं शस्त्र तुमच्या हातामध्ये देत आहे, त्याचा योग्य काळजीपूर्वक वापर करा. 3 आणीबाणीचे कलम आहे, 352, 356, 360. त्याच्यातलं 352 जे कलम आहे त्या आणीबाणीच्या विषयी म्हणजे युद्धसदृश्य परिस्थिती जर झालेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये 352 कलम ते लावायचं. 356 राज्याची जर
कायदे विषयक अवस्था जर हे जर झाली ओढकळीस आली तर त्याच्यासाठी वापराव आणि 360 कलम हे जर आर्थिक आणीबाणी जर आली देशामध्ये तर आर्थिक आणीबाणीच्यासाठी 360 कलम वापराव पण भारताची अवस्था अजूनही तशी हे झालेली नाही आणि 360 कलमाची अंमलबजावणी आजपर्यंत करावी लागलेली नाही आजपर्यंत करावी लागलेली नाही। आता दिशानिर्देशक तत्वातल्या एका कलमाकडे मी जातो लेबरच्या विषयी आहे की लेबरला वेतन किती असावं 42 कलम त्याविषयी स्त्रीला वेतन किती असावं पुरुषाला वेतन किती असावं आणि आज आपण बघतो की कुठलीही जर समजा शिक्षिका आणि शिक्षक दोघे जर नवरा बायको जर असेल तर दोघांच्या पगारामध्ये तफावत नाही आपल्याला ही साधी बाब वाटते पण जगामध्ये युनो हा वेतन समानता दिन म्हणून 12 एप्रिल साजरा करतो 12 एप्रिल हा दिवस वेतन समानता दिन म्हणजे जगातल्या अनेक देशांना स्त्री आणि पुरुषांना सारखीच मजुरी मिळावी याच्यासाठी संघर्ष करावा लागला फार मोठा संघर्ष करावा लागला आणि ज्यावेळेस याचा विजय झाला आणि युनोने हे तत्व मान्य केलं त्यावेळेस वेतन समानता दिन आला जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिशानिर्देशक तत्वामध्ये सांगितलं। मतदानाचा अधिकार आपण फार इजीली त्याला फ्रँचाईज करतो किंवा आपल्याला फार असं वाटतं 18 वर्ष झाले की कुणालाही मिळतं स्त्रियांनाही मिळतं पुरुषांनाही मिळतं सर्वांना मिळतं हा अधिकार इतका सोपा आहे का। इंग्लंडमध्ये याच्यावर रक्तरंजित क्रांती झाली स्त्रियांना फार मोठा आंदोलन तिथं करावं लागलं आणि फार मोठं आंदोलन केल्याच्या नंतर इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका शाईच्या फटकाऱ्याने दिला। आता मी ज्याचा हेवियस कार्पसचा म्हणून उल्लेख केला ज्याच्याविषयी आपल्याला माहितीच नाही ह्या हेवियस कार्पस असावं असं अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये याच्यावर फार मोठी हे झाली आणि इंग्लंडची राज्यघटना ही 13व्या शतकामध्ये 1270 आली संसदीय प्रणाली पण हेबियस कार्पस हा नियम येण्याच्यासाठी 1662 म्हणजे 17व शतक हे गाठावं लागलं। इतकं सोपं नाहीये हे बाबासाहेब आंबेडकरांनी मी तुम्हाला सांगतो की तुमच्या उषाखाली इतके काही हक्क अधिकार हे ठेवून दिलेले आहेत की त्या हक्क आणि अधिकाराची मूलभूत जाणीव किंवा प्राथमिक ओळखच आपल्याला नाही की नाही तेव्हा त्याचं पावित्र्य जपणं बाबासाहेब आंबेडकर त्याला काय म्हणतात आपल्या याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी त्यांच्या घटना समितीसमोरचं जे दुसरं भाषण आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीवर बोलतात आणि ते म्हणतात की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी ही निसर्गतः कुणामध्ये येत नसते कॉन्स्टिट्यूशनल संविधानिक नीतिमत्ता ही निसर्गतः तुमच्यामध्ये येत नसते तर ती तुम्हाला कल्टिवेट करावी लागते इनकल्केट करावी लागते तुम्हाला ती अंगभूत घ्यावी लागते तुम्हाला ती अंगी करावी लागते तुम्हाला त्याच्याविषयीचा आदर आणि हे असला पाहिजे। किती आदर असावा घटनेच्या विषयी ज्या अमेरिकेच्या घटनेचा मी उल्लेख केला की अमेरिकेची घटना फक्त 7 कलमाची आहे ती 7 कलम कशावर लिहिलेली आहे माहिती आहे तुम्हाला ज्यावेळेस अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध इंग्लंड बरोबर सुरू होतो इंग्लंडची वसाहत होती अमेरिका ज्यावेळेस त्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं आणि त्यावेळेस त्यांचे जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन हे त्यांचे नेते होते आणि हे जे थॉमस जेफरसन जे होते हे फार मोठे घटनातज्ञ होते आणि फार मोठे हे दिलेले होते त्यावेळेस त्यांनी जनतेला सांगण्यासाठी की हे युद्ध आम्ही का लढत आहोत हे युद्ध आम्ही का लढत आहोत यासाठी थॉमस जेफरसननी एका भिंतीवर 2 ओळी लिहिलेले फक्त 2 ओळी लिहिलेले की हे युद्ध आम्ही का लढत आहोत हे या 2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे आणि आज तिथली सर्वोच्च न्यायालय अमेरिकेमधली आज तिथली सगळी यंत्रणा
प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ त्या घटनाकाराला हे अपेक्षित आहे की नाही हे त्या दोन ओळीतून शोध. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी त्यांनी जी आणलेली आहे ती आपण अंगीकारलेली नाही. ही त्यांनी अंगीकारलेली आहे. आणि तुम्हाला जर तुम्हाला हे जर बघितलेलं असेल की त्यांची कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी कितपर्यंत आहे, बिल क्लिंटन हे नाव ऐकलं, बिल क्लिंटनवर एक केस झाली होती मोनिका लेव्हिन्स्की आणि बिल क्लिंटनची, आणि बिल क्लिंटनला सुप्रीम कोर्टाच्या कडघऱ्यामध्ये तिथल्या न्यायव्यवस्थेनं उभं केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जो खटला आणि सुप्रीम कोर्टाने जे मत नोंदवलं ते सांगितलं की तुम्ही घटनापीठासमोर तुम्ही खोटं बोलला आहात. एका राष्ट्राध्यक्षाला त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या की तुम्ही घटनापीठासमोर खोटं बोलला. दिस इज द कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. घटनेच्या प्रत्येक याच्यामध्ये मागे एक असं एक आर्टिकल आहे ट्रम्पनीच्या याच्यामध्ये त्याची हल्ला वगैरे झाला वगैरे तो जो संसदेच्या याच्यामध्ये लास्टच्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस त्याच्यावर एक फार सुंदर आर्टिकल टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहून आलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांच्या घटनाकारांच्या याच्यामध्ये अपेक्षित असलेलं हे वर्तन नाही त्याच्यामुळे यांच्यावर हे करण्यात यावी. किती मोठी तुम्ही त्याच्यामध्ये किती अंगीकारता आणि तुम्ही किती त्याचं मत हे करता त्याला एक फार मोठी आहे, त्याला फार मोठे की तुम्ही बाबासाहेबांच्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये किती अन्वयार्थ आहे. मी मागे याच्यावर पुस्तक सुद्धा लिहायला घेतलं होतं की प्रत्येक कलमाचा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हे करायचं, पण माझ्या कार्यबाहुल्यामुळे ते मला शक्य झालं नाही. काही पानं लिहिली मी, बघूयात पुढे कधी हे करण्यासाठी. पण आपल्याला मात्र हे अंगीकारावं लागेल आणि घटना तज्ज्ञाचं मत जे आहे घटनाकाराचं मत आहे ते आपल्याला आपलं मन शुद्ध करून आपल्याला ते अंगीकारावं लागेल. मी लास्टला पुन्हा बौद्ध तत्वज्ञानाच्या याच्यामधली एक जातक कथा सांगतो आणि थांबतो की तथागत त्या काळामध्ये पर्याय करायला फिरायचे पूर्ण याच्यामध्ये आणि तथागत माझ्या बाजूच्या गावाला आलेले आहेत अशा एका त्या काळातल्या धनाढ्य व्यापाऱ्याला लक्षात आलं. फार मोठा श्रीमंत माणूस आणि त्याला सांगितलं की तथागत बाजूच्या गावाला आलेत, आपण जाऊन त्यांना विनंती करूयात की तथागत आमच्या घरी या आणि आम्हाला उपदेश करा. तो मोठा व्यापारी बाजूच्या गावाला जातो, फार डामडोल करत जातो आणि तथागतासमोर लीन होतो. तथागतासमोर लीन होतो आणि सांगतो की तथागत एक कृपा करावी, उद्या तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन आम्हाला उपदेश करावा आणि आमच्या घरी भोजनासाठी यावा. तथागत अशी सुंदर म्हणतात की मी तुम्हाला उपदेश करावा इतकं तुमचं मन तयार नाही, एवढं तुमचं मन शुद्ध नाही. व्यापारी रागावतो, अरे एवढा मोठा माझा ज्या चार सगळ्या गावामध्ये एवढा मान सन्मान आहे, एवढा मोठा व्यक्ती आहे आणि तथागत मला म्हणतात की माझं मन शुद्ध नाही, माझं अंतकरण एवढं हे नाही. पण तथागत पुढे म्हणतात की ठीक आहे, तुमची जर विनंती असेल तर मी तुमच्या घरी उद्या भोजनासाठी येईन, पण मी तुमच्या घरामध्ये येणार नाही. माझ्या जे भिक्षापात्र आहे त्या भिक्षापात्रामध्ये तुम्ही जे काही कराल ते तुम्ही माझ्या भिक्षापात्रामध्ये दान म्हणून द्या, मी ते ग्रहण करेन. तर तो व्यापारी आनंदित होतो आणि मग त्याला वाटतं की आता तथागतासाठी काय करावं आणि काय करू नये असं त्याचं आभार ठेवणं होतं आणि तो गावामध्ये येऊन विविध तऱ्हेची पक्वान करतो, तो चांगल्या पद्धतीची खीर काय जे असतील त्यावेळेसची पंचपक्वानं तो तयार करतो, सोन्याच्या ताटांमध्ये तो तयार करतो आणि तथागताची वाट बघतो. तथागत ठरलेल्या वेळेला ते येतात तिथे ठरलेल्या वेळामध्ये आणि समोर भिक्षापात्र समोर करतात आणि व्यापाऱ्याची बायको मुलगी मुलगा स्वतः व्यापारी सगळेजण शुभ्र वस्त्र परिधान करून सगळे आपले पंचपक्वानं भिक्षापात्रामध्ये टाकण्यासाठी समोर येतात
आणि व्यापारी अचानक ओरडतो की तथागत भिक्षापात्र हे खूप घाण आहे, तर ते म्हणतात असू दे तुम्ही टाका मी ते खातो. नाही 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 म्हणे मी किती याच्यामध्ये इतकं चांगलं जेवण तयार केलेलं आहे आणि मी जर हे टाकलं तुमच्या पात्रामध्ये तर त्याच्यामध्ये शेण आहे, त्याच्यामध्ये माती आहे, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं म्हणजे हे आहे, याच्यामध्ये टाकलं तर माझं सगळं अन्न खराब होईल आणि तुम्ही कसं खाणार. ते म्हणे तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही टाका. नाही म्हणे त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तथागत असं म्हणतात की मी तुला काल हीच गोष्ट समजावून सांगत होतो, जर तुमचं अंतकरण जर शुद्ध नसेल, जर तुमचं अंतकरण जर तयार नसेल, तर तथागतांचे कितीही चांगले विचार तुमच्या याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. जोपर्यंत तुमच्या मनाची तयारी जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत तुमची स्वतःची ग्रहणक्षमता वाढत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला एक एक शब्द आपल्या मनामध्ये अंगीकाराच्या मनामध्ये बिंबवण्याचं तुमचं हे होत नाही, तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेबांची घटना ही तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला नाही, मला नाही, सर्वांचीच सगळी होते. या शब्दांसह मी इथं थांबतो. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.